पाप संपवायचं असेल ना, फक्त 40 मिनिटाची कथा राहिली तेवढी नीट आई बाबा पुण्य निवारण करणारी मोक्ष देणारी तिन्ही प्रकारचे पाप हरण करणारी कथा राजा नीट ऐकून परीक्षितीच्या सोंग असणाऱ्या राजा जन्मजया तुझ्या पंडोबांची ही कथा जरा नीट ऐकून हस्तिनापूर सोडून काशी तीर्थक्षेत्राला बरोबर आहे की नाही, त्यातले सगळे दरीमध्ये कोसळून पडले, पुढे ते स्वर्गाला निघाले चालत, स्वर्गाला चालत आम्ही पंढरपूरला जातो तर लय बळाय आमचं, पण पंढरपूरला आम्ही पोहोचलो तरी निदान स्वर्गात चालत जाणं काही कोणाची पेंड नाही. या जगात एकच जन्माला आला जो स्वर्गापर्यंत चालत गेला आणि त्याची कथा आहे. बाकी पुण्यवान होते पण पडले, प्रत्येकाचं काही ना काही पाप आडवं आलं म्हणून ते पडले. मग आता मी ऐकलं पण खरं पाप ऐकायचंय का तुम्हाला? पुढच्या ओबीत आहे वाचा. आता एकटाच उरला होता धर्मराजा, चालला होता हळूहळू हळू रडत रडत. पण काय असतं, ज्यावेळी समजून सांगायला कोणीच नसतं ना, त्यास आपणच आपल्याला समजून सांगायचं असतं. धर्मराजा स्वतःला समजून सांगतोय काय रडतो, कोणासाठी रडतो, कशासाठी रडतो. पण मधून मधून दुःखाची लाट त्याच्या अंतकरणातून बाहेर यायची आणि काय व्हायचं पुढं? त्या धर्माचे कोलंबस नवीन भूमीचा शोध घेताना असाच समुद्रामध्ये शिरला, असंच वारं वादळ विजा लाटा, पण तो घाबरलो नाही, बाकीचे सोडून गेले त्याला. तुझ्या नादी लागून मरायचंय काय आम्हाला? पण कोलंबस काय म्हणला त्या समुद्राला? अनंत जीवा तुझ्या गरजू दे. अरे तुला काय पाऊस मारायचाय चोपाय, काय लाटा आणायच्या त्या, तुला काय विजा गडगडायच्या त्या कर, पण मी हातात घेतलेलं काम अर्ध्यावर सोडणार नाही, कारण अनंत अमूची धैर्य असते अनंत नाशा हे सागरा येणारा तुला पामराला. सागरा तुझ्यासारखा किनारा नाही म्हणून हा कार्यक्रम त्यांनी निकोलला दिलेला. तू किती मजा करायची तिकडं, इकडं पाऊस पडला इथपर्यंत, तिकडे मंडप टाकला तिथं पाऊस, अलीकडे मुरमाळे म्हणलं तिथं होईल, तिथं पुन्हा चिकत, मग आता शेड मध्ये घेतलं तिकडून पाऊस आला तिथपर्यंत, मग सात पडली पाऊस आली. पण आम्ही सातवा अध्याय कळला घेणार म्हणजे येणारच. चला भारा शुभ्र शिळेची गर्वाने आता आम्ही जिंकत आलोय कथा या खुळ्या सागराला. या संकटाला घेऊन आम्ही मागे सरणार नाही. एवढं प्रेम या कुटुंबियांचं या डीजे अन्नावरती आहे हे सिद्ध होत आहे ना महाराज. काही मी दुपारी फोन केला, मी फोन करतो म्हणजे मी कधी परीक्षा घेतो, मी सोड म्हणलं कार्यक्रम कॅन्सल करावा लागेल. जोडीदार म्हणाला काही झालं तरी कॅन्सल करायचा नाही, बस
धर्मराजा एकटा जोड नाही, तो रडतोय, स्वतःला समजून सांगतोय आणि अजून म्हणून त्याच्या अंतकरणातून लाड बाहेरच्या दुःखाची. आणि कोणाच्याही अंतकरणातून लाड दुःखाची येत नाही का वारे महाराज? ज्याच्या अंतकरणात खरंच प्रेम असतं ना त्यांच्याच अंतकरणात, आणि धर्मराजासारखा प्रेम बाकी कोणी नव्हता. तुम्हाला पुढे ऐकायचं आहे अजून वाचा बरं. भरते भरे सागरी लहरी मागे तैसे धर्माचे अंतरी मोह तरंग उचंबळ खेळ खेळ कुणाला दैवाचा कळला मी असो तू असो कधी पुन्हा चढला खेळ कुणाला दैवाचा कळला. ज्याप्रमाणे सागरामध्ये लाटा मागून लाटा येतात तसं धर्मराजाच्या अंतकरणामध्ये लाटा मागून लाटा येत आहे. पण मला एक मिनिटाचा वेळ घेऊन सांगावं लागेल, धर्मराजा सध्या कुठे? हिमालय पर्वत सर करून वर पठारावर गेलाय. डोंगराच्या वर जी सपाट जागा असते ना त्याला म्हणायचं पठार. आणि चाललाय कुठं? स्वर्गाला. कुठून त्याला रस्ता सांगितलाय? स्वर्गात देवानं हाक मारली वर या म्हणून मी तुमची वाट बघतोय. आता पठारापर्यंत आलाय, बायको पडली, चार भाऊ पडले, आई जर वाटतच मिळेल पुढं काय झालं? हे महादुख धर्मराजा विचार करतो, निदान जगण्याने छेडले होते मरणाने गेली सुटका, आणि माझी बायको त्या दरीत मरून गेली व निदान ती वाचली, मोकळी तरी झाली ना, मी का जगलय? माझा भीम गेला, अर्जुन गेला, नकुल गेला, सहजे गेला, मी का मरत नाही? का जगू जाई आणि जगून काय करायचं? वाचा बरं. तरी करू आत्मघात तरी वैकुंठी ठावे निली आनंद धर्माचा गुंजे कपात झाला वामे आता कुठे स्वर्ग रोवण्याला सुरुवात झाली महाराज. धर्मराजाने विचार केला किती सोपं वर पठारावर म्हणल्यावर कारण की महाराज ओळी टाकल्यावर काय हाड तरी सापडेल का दिसली आत्महत्या करावी. आता धर्मराजाला मनामध्ये एक शंका येऊन गेली पण कोणा विचार केला जर आत्महत्या केली तर स्वर्गात जागा मिळत नाही याचं कारण आहे का? एक तर हा मिळत नाही आणि तुम्ही आत्महत्या करायची काय गरज आहे? तुम्हाला काही मी सोडणार आहे का? भगवंत म्हणत असतो तुम्हाला काही जिंकून नाही ठेवणार मी हजार हजार वर्षे. तुमच्या भागात कोण राहिले का हजार एक वर्ष झालं तसंच देवाच्या ध्यानातच नाही त्याला उचलायचं असं नाही ना. पण देव सगळ्याला उचलणार आहे मग आपण गडबड का करायची? धर्मराजाने विचार केला. तेवढ्यात काय झालं त्यानं पायाकडे बघितलं तर डाव्या पायाचा अंगठा पोचक करायला लागला आणि बघता बघता काय झालं? ज्यावेळेस पायाचा आमचा लटपट करायला लागला, थक्कर 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 करायला लागला, धर्मराजाने पायाकडे बघितलं तोपर्यंत आमचा गळून पडला होता. धर्मराजा मरायचा विचार करतोय आणि इथं मात्र प्राण जात नाही पण आमचा गेलाय. काय झालं पुढं? आपल्या दुख्या घाबरा झाला दुखा माझे पावला माकडींच्या पिल्लाला खांद्यावर घेतले खोरात माहिती की नाही कधीपर्यंत तिच्या नाका तोंडात पाणी जात नाही तोपर्यंत. माकडीनीच्या नाका तोंडात पाणी चाललं किती ज्या पिल्लाला खांद्यावर घेतलेलं असतं त्याला कुठे घेतले? कारण अजून 10-5 मिनिटं आपण जगू आणि तेवढ्या पूर वाचलं तर अजून आपण 100 वर्ष जगू. त्याला म्हणायचं आई माकडीन.
ग्रंथकर्ते हे सांगतात इतका वेळ धर्मराजा लोकांसाठी लढत होता, बायकोसाठी, भावासाठी, पण आता त्यांच्यासाठी लढायचं बंद झालं महाराज. का? आपल्या मायाचा आमच्या गेला ना. आता आपल्या मायाच्या आमच्यासाठी लढायचं का द्रौपदीसाठी लढायचं का कुंती मातेसाठी? आता जगासाठी नाही लढायचं, माझ्याच मायाचा आमचा का बनून गेला? बरं गेल्या बाबा गेल्या कोणा कुठल्या गेले माझ्या पायाचा आमचा घडून पडला स्वर्गाला जातो ना, याचा अर्थ माझ्याकडून काहीतरी पाप घडला असा हो. धर्मराजा विचारतो झाला तो अजून ये बाबा पण मी काय असं वर्म सांगितल्याशिवाय राहणार ये. विचार करतोय माझ्या पहिल्या आमच्या गरुण पडला म्हणून मी काहीतरी पाप केले. आमच्या अंगण अंगण झडली तरी आम्ही अजून विचार केला नाही, आम्ही काहीतरी पाप करतोय म्हणून आम्हाला कुणालाच वाटत नाही आम्ही पाप करतो म्हणे. किती मोठ्या करतो म्हणजे आम्ही काही पाप करत आपल्या इतक्या लांबून पावसा पडल्या तुम्ही आला आम्ही तिकडे येतो आपण काही पाप करतो ना. धर्मराजा म्हणतोय मी काय पाप केलं आम्हाला मी प्रश्न पडला बघ नाही तरी इतक्या मोठ्या करून आम्ही काय पुण्य केलं तिथे काय पुण्य केलं. आता तर माणसं मी घर होत फिरतोय आम्ही धर्माचं जागं होतं
ओले यज्ञाचा चपाती चौकांनी अहंकार केला म्हणून ती गळून पडली. मी आदर म्हणून मूर परिपत्र लढू शकलो. आता पुढं Yeah.
करणार रेकॉर्डिंग करून आवाज येईल त्याच्यात सकाळी. आता माफ नाही तुम्हाला कळते का नाही, पण मानव तर हरीव काय तुम्ही नोकरीत हरीव काय करणार या मध्ये काही वेळ लागणार ना. पण अजून वाढत जाणार आहे मला माहिती आहे, पोटी संपली ना आता ऊन पडणार मला. तुझ्या देवाची ग्रामी नारायण कृष्णाचं चरण माझ्या धर्मराजाने आठवलं, हृदयामध्ये धरलं आणि ती मला याच्या पठणाची वाट सुद्धा आणायला लागलं. तेव्हा ज्वाळा इंग्रजी म्हणजे विश्वाची नदी आली आहे.